नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर. महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात आणि एकूणच देशातील हवामान परिस्थिती संदर्भात अंदाज व्यक्त करणार आहे. WDचा प्रभाव उत्तर भारतात वाढत असून त्याचा अनेक राज्यात उत्तर भारतात प्रभाव पडणार आहे. आपण या उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो कशा पद्धतीने उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये WDचा प्रभाव सरकतो आहे. GFS मॉडेलनुसार आपण बघितलं तर उत्तर भारतामध्ये WDचा प्रभाव तयार होतो आहे. हा प्रभाव उद्या देखील असणार आहे. 5 तारखेला देखील हा प्रभाव उत्तरेकडील अनेक राज्यात राहील. याचा प्रभाव 6 तारखेला कमजोर होणार आहे. 10, 11, 12 तारखेला छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाज GFS मॉडेलने कायम ठेवला आहे. SMWF मॉडेलनुसार आपण बघतो की उत्तर भारतामध्ये WDचा प्रभाव आहे. पश्चिमी विक्षोभ म्हणजेच पश्चिमेकडून येणाऱ्या उत्तर भारतातील पावसाच्या वातावरणाला आपण WD म्हणजेच वेस्टर्न डिस्टर्बन्स असं म्हणतो. त्यामुळे हे वातावरण साधारण मान्सून संपल्यानंतर किंवा हिवाळ्याच्या कालावधीमध्ये उन्हाळ्याच्या कालामध्येमध्ये निर्माण होतं. आपण बघतो याचा प्रभाव उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पडणार आहे. महाराष्ट्रावर याचा परिणाम सध्या तरी होणार नाही. 6 तारखेला WDचा प्रभाव संपताना दिसतो आहे. SMWF मॉडेलने विदर्भामध्ये 10 तारखेच्या दरम्यान थोडं वातावरण निर्माण होण्याचा अंदाज दिला आहे. आपण हीच बाब 11 तारखेलाही बघतो आहोत. म्हणजे ओरिसा, छत्तीसगड, थोडं विदर्भाच्या आजूबाजूने अवकाळी पावसाचं वातावरण तयार होण्याचा अंदाज SMWF मॉडेलनेही दिला आहे. आपण समोरील मॉडेलमध्ये बघतो की कशा पद्धतीने उत्तर भारतातून वातावरण या 1-2 दिवसामध्ये पुढे सरकणार आहे. त्याच वेळेस आपण बघतो अरबी समुद्रामध्ये किंवा बंगालच्या उपसागरामध्ये तात्पुरतं वातावरण जरी निर्माण झालं तर 10-11 तारखेला छत्तीसगड, विदर्भ या भागामध्ये थोडं वातावरण निर्मितीची शक्यता आहे. 14-15 तारखेला WDचाही प्रभाव उत्तर भारतात तयार होईल असा एक प्राथमिक अंदाज आहे. हीच बाब आपण SMWF मॉडेलने बघितली तरी देखील विदर्भाच्या काही अतिशय पूर्व भागामध्ये वातावरणाची शक्यता आहे. 11-12 तारखेच्या दरम्यान 1012 हेक्टोपास्कलचा कमी दाब महाराष्ट्रामध्ये असणार आहे आणि त्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे खेचले जातील. त्यामुळे ढगाळ वातावरण, काही ठिकाणी हलक्या पावसाचा शिडकावा विदर्भात होण्याची शक्यता आहे. आपण आता बघतो आहोत की पावसाळी वातावरण हे पुढील कालावधीमध्ये गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावतीच्या काही उत्तरेकडील तालुक्यांमध्ये, वर्ध्यामध्ये पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे. आपण बघतो आहोत की 9 तारखेपासूनच बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे. महाराष्ट्राच्या भूभागावर 1012 हेक्टोपास्कलचा कमी दाब तयार होणार आहे आणि त्यामुळे या दरम्यान बाष्पयुक्त वारे हे महाराष्ट्राच्या दिशेने खेचले जाऊ शकतात आणि त्याचा परिणाम 11 तारखेला नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदियाच्या काही भागात पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे. विरळ स्वरूपात गारपीट देखील होऊ शकते. आपण बघतो ते तिन्ही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज स्पष्ट होतो आहे. आपण बघतो की गोंदिया जिल्ह्यामध्ये याचा प्रभाव थोडा अधिक राहण्याची शक्यता आहे. गोंदियाच्या पूर्व तालुक्यांमध्ये जोरदार गारपीट देखील होऊ शकते. 15 तारखेपर्यंत हे वातावरण राहणार आहे पण सध्या तरी 10-11 तारखेपर्यंत हे वातावरण बघतो आहोत.